वेलकम बॅक टू माय चॅनल ओरल हेल्थ मॅनेजमेंट बाय डॉक्टर अलका खाडे. चांगल्या आरोग्यासाठी 4 तास शारीरिक हालचाल आवश्यक हे तुम्हाला माहिती आहे का? चांगल्या आरोग्यासाठी एखाद्या व्यक्तीच्या आदर्श दिवसात 4 तासापेक्षा जास्त शारीरिक हालचालीचा समावेश असावा. यात हलका, मध्यम किंवा जोरदार व्यायामाचा समावेश असावा. तसेच किमान 8 तास झोप आवश्यक असल्याचे नवीन संशोधनात आढळून आले आहे. हलक्या तीव्रतेच्या क्रियाकल्पामध्ये काम करण्यापासून ते रात्रीचे जेवण बनविणे या क्रिया असू शकतात. तर मध्यम आणि जोमदार व्यायामामध्ये हेतुपुरस्सर हालचालींचा समावेश होतो, जसे की वेगवान चालणे किंवा व्यायामशाळेत जाऊन व्यायाम करणे, असे संशोधकांनी सांगितले. आदर्श दैनंदिनी दिनचर्यामध्ये 6 तास बसणे आणि 5 तास उभे राहण्याचा देखील समावेश असावा, असे संशोधकांनी म्हटले आहे. एखाद्या विशिष्ट क्रियाकल्पाच्या जागी दुसरी क्रियाकलाप केल्यास परिणाम एखाद्या व्यक्तीच्या संपूर्ण दिवसावर होऊ शकतो. जसे की व्यायामाच्या वेळेची जागा जर झोपेने घेतली तर झोप आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते, परंतु बैठ्या वर्तनाची जागा जर का व्यायामाने घेतली तर ते फायदेशीर ठरू शकते. तेव्हा मित्रमैत्रिणींनो, चांगल्या उत्तम निरोगी आरोग्यासाठी निदान 4 तास तरी शारीरिक हालचाल ठेवावी. इथेच थांबते, पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन. पाहिल्याबद्दल धन्यवाद. ओरल हेल्थ मॅनेजमेंट बाय डॉक्टर अलका खाडे या नावाने माझं यूट्यूबवरती चॅनल आहे. जर तुम्हाला एखादा विषय जाणून घ्यायचा असेल तर तुम्ही तो विषय जाणून घेऊ शकता. थँक्यू. तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता, ओरल हेल्थ मॅनेजमेंट बाय डॉक्टर अलका पाखरे खाडे, आणि माझं फेसबुक पेज आहे डेंटल केअर क्लिनिक बाय डॉक्टर अलका खाडे. तुम्ही मला यूट्यूबवर फॉलो करू शकता, ब्युटिफुल लाईफ बाय डॉक्टर अलका खाडे. थँक्स फॉर वॉचिंग.